शेतकऱ्यांचे माझ्या आई वडील म्हणायचे समजा पहिलं स्थळ आलं होतं हे तर ते म्हणे तू करू नाही शकणार तर मग मी म्हंटल नाही जे पहिलं आलं तेच मला करायचंय मग इथं आल्यावरती पहिली वेळेस आल्यावरती मी म्हशीकडे बघून रडायची पण आठ दिवसामध्ये मला सवय होऊन गेली मी म्हणते आज माझ्या मैत्रिणी मला फोन करता कोणी नर्स आहे कोणी डॉक्टर आहे समजा त्या फोन करता की तू कोण तर मग मी म्हणते मी बफेलो हाऊस आहे नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी चर्चा करणार आहोत की तुम्ही कल्पनाही नाही करू शकत आणि ह्या ज्या ताई दिसत आहेत तर यांची जी यशोगाथा आहे या, या व्यवसायाला घेऊन किंवा त्यांच्या वागण्याची आज आपण खूप सुंदररीत्या त्यांच्याकडून ऐकणार आहोत ताई नमस्कार याच्या अगोदर कधी माईक समोर बोललेले आहात का नाही बोलले नाही तुमचं नाव सुवर्णा बद्रीनाथ सुरासे मी झालटा इथे राहते वा 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 ही ताई सुवर्णाताई आहे आणि आता ह्या ताईंचं नाव विचारू आपण शोभा उद्धव सुराशे मुक्काम झालता इथे राहतील <laughs> आणि मित्रांनो अगदी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट जर बघितली तर काय माहिती आहे का या दोन्ही झावा आहेत बरं का बघा तुम्ही तर ताई आ, हे जे तुमचा म्हशी जो हा व्यवसाय आहे तर हे तुमच्या ज्यावेळेस तुमचं लग्न झालं हे त्याच्या अगोदर पासून आहे की तुमचं लग्न झाल्याच्या नंतर पासून मग मला सांगा ज्यावेळेस हा म्हशी पालनाचा व्यवसाय लग्नाच्या अगोदर होता तर मग ज्यावेळेस तुमचं लग्न यांचं स्थळ तुमच्याकडे आलं त्यावेळेस मग तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आमच्या घरच्यांचं म्हणणं होतं बाबा की करीन काम सगळं व्यवस्थित करीन पण माझी आई म्हणे शेण फेकावं लागल माझा भाऊ म्हणे त्यांचं शेण फेकायचं कामच नाही म्हणे ओहून जात म्हणे पायपानी त्यांनी पाणी लावलं का होऊन चाललं जात म्हणे म्हणजे मित्रांनो बघा आई म्हणे की शेण काढावं लागल आणि भाऊ म्हणे की तिथं शेण काढायचं कारण नाही ताई तुमच्या भावाला सगळ्यात पहिले मी या चॅनलद्वारे सल्यूट मानतो त्यांना की तुम्ही हे ठरवलं की बाबा शेण तिथं काढायची गरज नाही आणि आज त्याच्यासोबत जर एक शब्द बोलले असते ना तर खूप मोठी गोष्ट झाली असती आता तुला ज्या घरी आम्ही देतो आहे तिथं शेण काय बाई तुला काय करायचं ते कर आम्ही तुझं एकदा लग्न लावून दिलं त्या संसारामध्ये तुला संसार वाढवण्यासाठी काय करावं लागेल ते तू कर आणि प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे ज्यावेळेस आपण आपल्या मुलीचं लग्न करतो ना मित्रांनो तर त्या मुलीने संसारामध्ये अमुक प्रकारच्या गोष्टी त्याला आल्या पाहिजे जेणेकरून बरेचसे लोक म्हणतात हा स्पेशल त्यांच्यासाठी संदेश आहे माझा की मुलीचं लग्न करताना आई असो आत्या असो किंवा चुलत मामी असो कुणीतरी असतात ना सात आठ दहा तर त्यांनी ही घाण करू नये कोणाचं लग्नाचं वगैरे जे काही जमतंय आहे त्याला जमू द्या आणि कसं असतं तुम्ही ज्या गोष्टी लक्षात घेता की बाबा एखादा चांगला नवरदेव बघावा चांगल्या ठिकाणी स्थळ बघावं किती चांगलं शोधा तुम्ही तुमच्या आयुष्यात जे होणार आहे तेच होणार आहे एखादा गरीब खूप श्रीमंत होईल आणि श्रीमंताच्या घरी देऊन पण तुम्हाला कधी बऱ्याच वेळा लोकांचे डिव्हॉर्स झालेले आहेत मित्रांनो सॉरी तर ताई मग तुम्ही दोघी जावं आहात मग कामाचं तुमच्या दोघींमध्ये नेमकं कसं असतं आम्ही दोघी पण माग आठ दिवस ही वावरातलं करती आठ दिवस ही घरातलं म्हणजे म्हशीचं वगैरे करती सकाळी शेण फेकण्यापासनं झाडून काढणं अजून वैरण टाकणं दूध काढू लागणं कारण की एका माणसाला म्हटल्यावरती खूप त्रास होतो समजा की जाणं येणं आणि जर कुठं गावाला जायचं असेल तर आपलं संध्याकाळचं काम आपण म्हणजे जे दुपारचं काम आहे ते आपण सकाळीच करून टाकायचं आणि बिंदात जायचं कारण की आपल्यावरती कुणाचं बघा आता हे आ, माझे कोण प्रिय मित्र असतील भरपूर ताई हा व्हिडिओ बघतात बघा एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कुठेतरी लग्नाला जात असताना किंवा कुठेतरी तुम्ही शॉपिंगला जात असताना किंवा मग तुम्ही एखाद्या वेळेस पिक्चरला जात असताना घरामध्ये जे काही आपण जे रोजचं आपलं रुटीनचं जे काम असतं ते काम व्यवस्थितपणे संपवलं पाहिजे ताईने जे, जे सांगितलं अगदी तुम्ही ह्या गोष्टीचा अवलंब करा मी नाही सांगणार मी लेडीज नाही आहे लेडीजची बुद्धी कशी चालली पाहिजे तुम्ही ह्या दोघींकडून शिका ठीक आहे आता पुढचा प्रश्न ताईनला मग आता तुम्ही दोघी जावं आहात मग तुमच्यामध्ये कधी भांडण वगैरे हो नाही थोडं बहुत प्रत्येक घरामध्ये होतं पण तेवढं नाही कारण की एक जर रागवली तर एकीने शांत बसायचं दुसरी जर रागवली तर दुसरीने शांत बसायचं आणि पाच दहा मिनिटात हसून घेतलं की झालं अरे बाबरे काय कॉम्बिनेशन आहे मग विचार करा ना या गोष्टीचा का नको असं व्हायला ज्या फॅमिलीमध्ये इतका तणाव ताणतणाव जो चालू असतो तर त्याला कुठेतरी मुळीस काढूयात आणि ह्या दोघी ज्या आहेत जावा तर यांचं काहीतरी तुम्ही यांच्याकडं बघून थोडंसं शिका तसं सगळे चांगले करताय पण जिथे आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बरं ताई ह्या मशीनचं जे तुम्ही देखरेख करता तर यामध्ये सगळ्यात मोठी जी मदत तुमची असती ती कोणती कोणती असते एक म्हशी पाहून दे ना आणि दुसरी शेण वगैरे फेकण्यामध्ये ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत मग आता बऱ्याच ठिकाणी लोकांचं म्हणणं असतं माझ्याच घरी मी औरंगाबादची आहे माझंच बारावी शिक्षण झालं होतं मी सायन्स घेतलेलं होतं माझ्या आई म्हणायची समजा पहिलं स्थळ आलं होतं हे तर ते म्हणे तू करू नाही शकणार तर मग मी म्हटलं नाही जे पहिलं आलं तेच मला करायचंय मग इथं आल्यावरती पहिली वेळेस आल्यावरती मी म्हशीकडे बघून रडायची पण आठ दिवसामध्ये मला सवय होऊन गेली मी म्हणते आज माझ्या मैत्रिणी मला फोन करता कोणी नर्स आहे कोणी डॉक्टर आहे समजा त्या फोन करता की तू कोण आहे तर मग मी म्हणते मी लाऊस आहे <laughs> कारण की मला आवड आहे त्याच्यामध्ये एखादं वगैरेची समजा आई वगैरे वारली तर त्याला आपण बॉटलने दूध पाजायचं कारण की हे जर पुण्याचं का मी सगळ्यात मोठं हा हा बघा मित्रांनो मला तर आता माझ्याकडे शब्दच नाही आहे बोलायला की ताईंनी इतकं सुंदर सांगितलं की त्यांच्या मैत्रिणीचे ज्यांना फोन येतात आणि कोणी नर्स आहे कोणी डॉक्टर्स आहे जे काही असेल ते आणि आज ते बफेलो काय बफेलो हाऊस आहे तर बघा म्हणजे एक कुठेतरी काहीतरी त्याग पण करावा लागतो जीवनामध्ये आणि मग तुमच्या मैत्रिणीला तुम्ही जेवढं सांगता तर त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात नाही म्हणता सुवर्ण तुम्ही करू शकत नाही तर मी एकदा येऊन बघा कारण की आज जर मला औरंगाबादला जायचं म्हटलं की मला पहिले रडू येतं आता एवढ्या मोठ्या मशीनला सोडून कसं जाऊ अरे बापरे आता नका रडू म्हणजे कसं आहे मला मी पण इमोशनल व्हायला लागलो मित्रांनो कारण मी खूप भाऊक आहे कारण मला पण कधी कधी काही गोष्टी होत नाही बरं ताई तुमच्या दोघींमध्ये मोठी कोण आहे लहान कोण तुम्ही मोठी आहे म्हणजे ह्यांचा रुबाब थोडा जास्त असला पाहिजे मित्रांनो पण बघूयात आता यांचा रुबाब काय असतो मग ज्यावेळेस ह्या ताईला थोडंसं समोर या या ताईला ज्या वेळेस लग्न करून घरात आणलं त्यावेळेस तुमचं म्हणजे काय ऍटिट्यूड होतं त्यांना घेऊन ते हो थोडस सांगा माझं म्हणणं होतं आम्ही दोघीना पण कराव शेण पाणी दोघींना पण कराव आणि करीत होतो आम्ही दोघी पण आणि आता पण आता कसं आहे मग आता पण करतच असाल ना शेण फेकतो दूध काढितो आणखीन कुट्टी करू लागतो मक्का कापून आणतो संपूर्ण काम करतो मी आता ताईला तिकडे शेतामध्ये त्यांचा व्हिडिओ घेतला मी एक ते घास कापत होत्या त्यावेळेस मला काय वाटलं की बाबा कोणीतरी मजूरच आहे काय की म्हणून मी तिकडे यायला थोडंसं हे करत होतो मला वाटलं नको बरं आता एकंदरीत आपण तुमच्या सासू सासऱ्यांकडे ओळूयात सासू सासरे आहेत का हो आहे तुम्ही तुमच्या वागण्यातून तर मला असं वाटतं की तुम्ही सासू सासऱ्यांना खूप जीव लावत असाल आणि नसान लावत तर लावला पाहिजे आणि म्हणजे काय त्यांचा स्वभाव वगैरे कसा आहे आणि ते काय त्यांच्या बाबतीत म्हणू शकता तुम्ही आमची आई जास्त म्हणजे ओवर आहे आणि दादा स्ट्रिक्ट वाटता पण तसे नाहीत म्हणजे सासरे बाबा स्ट्रिक्ट वाटतात पण नाही आहेत आणि जे जास्त स्ट्रिक्ट वाटतं ना असं आपल्याला तो माणूस कधीच मनातून खराब राहत नाही याच्या बाबतीत काय म्हणाल हे तर लग्न झाल्यावरती एका महिन्यात कळून जात आपल्याला कारण की ज्यावेळेस आपल्याला थोडा जरी त्रास होता असल दिवस गेलेले होते मला तर दादांनी अक्षरशः गाडी करून मला तिथं पाटकोळी उचलून गाडीत टाकून आणलं त्यावेळेस कळलं की म्हणजे जो माणूस जास्त स्ट्रिक वाटतो तोच जास्त भाविक असतो <laughs> अरे बापरे काय किती किती गोष्टी ऐकायला मिळाल्या मित्रांनो आज आहे ना तर ताईने अगदी त्यांच्या मनातलं जे आहे ते इथं आपल्या समोर व्यक्त करून टाकलेलं आहे ताई मग आता ज्या घरामध्ये दोन जावं आहेत दोन जावं आहेत त्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं असता मी खूप फॅमिलींना भेटतो तर काही काही ठिकाणी तर त्यांना सासू सासरे घरातून बाहेर येऊन देणं पण सुद्धा ते मान्य करत नाही तर ह्या विषयावर काय म्हणताल तुम्ही मग ह्या ज्या सुना आहेत त्यांना जे एवढं ते स्ट्रिक्ट वागवत आहे तर मग त्या सुनानी काय केलं पाहिजे आणि त्यांची ती वागणूक त्यांनी कुठपर्यंत ती थी ठीक वाटते आणि त्यात काय बदलाव त्यांनी केला पाहिजे तुम्ही सांगा त्यांनी एकदम पद्धतशीर वागावे सासू सासऱ्या सोबत पद्धतशीर त्यांना जेवायला ते व्यवस्थित द्यावे असं त्यांनी हे झालं जेवणाच वगैरे पण शेवटी कुठेतरी ना एक दुसऱ्याच जेवढं आपण लेकरू सून म्हणून आपल्या घरात आणतो तर त्याच्यासोबत सून म्हणून वागणं कदाचित मला तरी वाटतं की ते चुकीचं आहे कालांतराने तीच सून त्या घराची मालकीन होणार असते हे त्यांना माहीत पाहिजे तर आज आपण जे काही वागतो वगैरे तर त्या वागण्यातून काही त्यांना राग असेल त्यांच्या मनामध्ये जो द्वेष निर्माण होतो तर हा टाळला गेला पाहिजे तर याच्या बाबतीत काय म्हणाल पहिली गोष्ट सासू सासरे कोणाच्या वाईट नसतातच पण सासूच्या मनात एक भीती असते की ही चार चौघांमध्ये जाईल तिचा ऐकल आणि मग माझी पण सून बायकून जाईल कारण की तिला पण सून हवी अस हवी असते पण भानगड कुठं होती की तिला भीती वाटते की आपलं घर तुटलं नाही पाहिजे तर सुनानी म्हणजे सासूला असं विश्वास दाखवला पाहिजे की आई मी समजा की बाहेर किती काही पण सांगितलं तरी पण मी आपलं घर तुटून तु देणार मी बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवील अशा वेळेस सासू सासरे कधीही मनाने करणार बाहेर जाण्यासाठी वा 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 ताईने मला वाटतं ता बफेलो काय बफेलो हाऊस बनण्यापेक्षा हिला वकील बनवू द्यायला पाहिजे होत मला असं वाटतं खूप छान बोलते ताई तू आणि आज यांच्यासोबत चर्चा करून आपल्याला आर मला एक सांगा आता अगदी हसून सांगा मला कॉमेडी विषय आहे तुम्ही या मशीनचं दूध वगैरे जातं तर मग तुमचे जे मिस्टर आहेत त्यांच्या खिशातून तुम्ही थोडेफार पैसे नाही टापत का <laughs> नाही कारण की कारण की तसं <laughs> तस वेळच नाहीत कारण की ज्यावेळेस पैसे असले त्यावेळेस घेऊन टाकायचे आणि वापरून टाकायचे सांगून द्यायचं की याला याला घेतले ते <laughs> म्हणजे चोरायची नोबत नाहीये <laughs> <laughs> ओके ओके हस मित्रांनो थोडीशी कॉमेडी केली दोन्ही ताईंचा स्वभाव खूप चांगला आहे आणि यांचा स्वभाव चांगल्या चांगला ह्याच्यामुळं आहे की जे यांचे जे मिस्टर आहेत जे दादा आहेत ना त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळे यांचा स्वभाव चांगला आहे ते, ते ने जर नेहमी चिडाचिडी करतील किंवा ते घरामध्ये ज्यावेळेस वातावरण खराब करतील तर घरामध्ये वातावरण एका माणसाने जर खराब केलं मित्रांनो तर सगळं वातावरण खराब होऊन जात असतं जसं एका पोत्यामध्ये एक कांदा खराब असला की तो सगळ्या कांद्यांना खराब करतो ही जी म्हण आहे तर ती नक्की खरी आहे मित्रांनो तर ताई तुमच्यासोबत चर्चा करून खूप चांगलं वाटलं मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मा नाही पण पूर्ण देशभरामध्ये दे। अशा ताईंची म्हणजे ह्या सुनांची खूप गरज आहे आणि आज यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी हुकत असतील चुकत असतील त्या गोष्टी सोडाव्यात आणि आपलं घर सुंदर कसं चालेल आपल्या घरात प्रगती कशी होईल आपलं घरामध्ये भरभराटीनं काय होईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं ताई आज तुम्ही या कथा शेतकऱ्यांची या चॅनलवरती जो माझ्याशी संवाद साधला याबद्दल चॅनलच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद कथा शेतकऱ्यांची